यक्षजालिन्द्रचर्पटाश्च अडभङ्गकानि कुमच्छिन्द्रद्या चौरङ्गी देवानकभर्तहरिसंज्ञा भ्यूमां बभूर्व नवनाथ सिद्धा। श्री नवनाथ भक्तिसार अध्याय 28वां। श्री गणेशाय नमः। जय जय जी जगदू द्वारा अखिल निरंजना निर्विकारा भक्तमानस चकोर चंद्रा प्रेमांबुदारा ओसरसी तरी तू असता कृपाळू आई माझे माय माझे विठाबाई तरी आता ग्रंथ प्रवाही येवनिया बैसे गे मागले ध्यायी प्रेमे करुण वैभवी मेळविला राव विक्रम भर्तरी संगमी पिंगला लग्न दत्तानुग्रह लाधला उपरी मृगया करुणी अवंतिका स्थाना जाऊनी राजधामी कनकासनी सभा मंडपी बैसला क्षणिक वैसुनी त्वरिता त्वरित पाकशाळे गेला नृपनाथ पकवान सेवनी अंतपुरात पिंगला गृही संचरला कनक पंचकी सुमनशे जेवी राव वैसवी पिंगला अर्जी षडशोपचारे करुणी पूजी श्रद्धापूर्वक पिंगला परमप्रीती भावारूढ राये दर्शिविली चित्ती गोड मग करी कौळुनी स्नेह पाडे निकट घेता पिंगला तिथे वामंकी बैसवून परमप्रीतीने घेत चुंबन वाचेने म्हणे तुझ समान अन्य दारा नावडती अगे पिंगले माझे मन भावी मम देहीचे ऐक्य रत्न जैसे मित्र आणि रश्मी चिन्ह ऐक्य देही मिरविती की राजमौळी तेजे आगळा द्वितीय शोभली त्याची कळा देवी माती तू पिंगला मम चित्तावरी धावे अगे हे पिंगले माझा भाव पिंगला भरतरी ऐक्य नाव एकची देही मजवाडीसे भासे भास शुभानने जैशी शर्करा आणि गोडी नामे भिन्ने परी ऐक्य प्रौढी देवी तू पिंगला माझे पाठी भासे भास शुभानने जैसा उददी आणि लहरी परी ऐक्यता सागरी देवी माती तू सुंदरी भास भासशी शुभानने ऐसे म्हणून परमप्रीती पुन्हा चुंबन घेते नृपती मग भोगुनी सकामरीती संतुष्ट चित्ती मिरवला मग विचार सुचला एक गहन आनंदे बैसती प्रीती करुण वैसल्या पिंगला बोलुनी वचन वीडा त्रयोदश गुणी देतसे म्हणे हे महाराजा अनुपवरा मम देहीचे प्राणप्रियेश्वरा मम मानस चकोर चंद्रा प्रेमांबू मिरवतसे तरी तुम्हा आम्हा गाठी गाठी गाठल्या त्या परमेष्टी गाठल्या परी चित्त देठी ऐक्य वास भासत असे जसे लवण उदकी मिश्रित भिन्न दावी दृष्टीत तन्याय ऐक्य चित्त रावण राशी शोभत तरी ऐसा मिश्रित अर्थ उदया पावला असे ऐक्य चित्त परिनेनु मी निर्दय परमकृतांत जगा माझी मिरवत असे चित्ती चित्त भय काया हरण करत असे राया तरी नेनु आपण विषय चिंतेया बुद्धी जरी संचरली संचरता परी एकत्या ते माते दिसत उचितार्थ तुम्हा आदि माते मृत्यू सुगम चित्ता वाटत असे तरी हे ऐसे इच्छल्या प्रमाण ईश्वर सत्ते जरी आले घडून मग परम बरवे देववान जगी असे मी एक ऐसे बोलता शुभाननी राव ऐकुनी बोले वाणी नेनो सखे ईश्वर करणे पुढील काही वदवेना मज आधी तू कामिनी मृत्यू पाव इच्छी सीमानी परंतु नेनो निर्दयपणी मित्रात मज मिरत असे तू कदा न जाणे वेद विधी सदा वर्तत असे विघड बुद्धी नेनो मज मृत्यू तुझा आधी आल्या काय करशील ऐसे ऐकुनी वदे पिंगला नेनो कैसे अजे जी भाळा रे खिली विधीने अकळा कळा कळत नाही महाराजा परी ऐशा घडल्या गोष्टी मी राहणार नाही मही पाठी देह दाहूने आहुवे वाटी गमन करी तुम्हास राव ऐकुनी बोले वचन पोरे आता तुझे बोलणे प्राणानुनी प्रिय करोन घात त्याचा करवेना करी हे बोलव गेलेची फोल माझी तोशासी करसी मोल परी समय येता तो पाऊल मागेची धाव घेणार तरी अनुभव माझ्या चित्ता सहज आहे मजला पाहता अगे राज्यासनी विपुलवार्ता सेवक श्रवण माझे करविती कविती परी कैशारीती समरंगणीचा भाव दाविती शत्रु अनली प्राणाहुती वेचू ऐसे म्हणताती तरी समय पडता दृष्टी जीवित्व रक्षिती बारावाटी मग कोण कोठील मोह पोटी जीवित्वाचा वरती घे तरी हे ऐसे तुझे बोलणे दावित माती चांगुलपण परी समय पडता अर्थ भिन्न दुसराचे आहे गे की बहुरुपियाचे खेळ मेळी होनी वैसती महाबळी परी तू शूरपणाची नवाळी समरभूमी चालेना की श्वानपुष्याची कैशी उग्रता परिहारतेची पडे बळी देखता जैसी पाळीची दृष्टी देखता वृश्चिकनांगी उत्तरित असे तन्याय तो बोलणे माते दिसते सहज स्थितीने ऐसे बोलता भर्तरी नंदने पिंगला वदे स्वामीसी म्हणे महाराजा प्राणेश्वरा या बोलाच वागोदरा कंठी बांधिला आहे नराय काया वाचा मानसी तरी आता व्यर्थ बोलून नेनो घडेल अर्थ कोण ईश्वर सत्तेचे प्रमाण ब्रह्मांदिका कळेना परी माझी भावन येसे येत आहे स्वच्छितास विद्वा शब्द शरीरास लिप्त होणार नाही की जरी म्हणाल कैशावरून तरी काया वाचा चित्त मन तुम्हाला केले अर्पण साक्षी असे ईश्वर तो तरी ईश्वर तो सत्यास्वित आहे मध्ये सगळं जगती तरी वैधव्य शब्द जगा मुखात माते लिप्त होणार नाही की असो बीजे पेरले तैसे फळ द्रुमकोमादी दावी सकळ ते बी माझी चाली सरळ फळ उमटेल तैसेची ऐसे बोलून निवांतपणे शब्द राहिली कामिनी परीरायाच्या अंतकरणी शब्द सदृढ मिरवेले
निर्वले परी ठेवली मनात चमत्कार पाव कोणे दिवसात असो हे जल्प बहुदिनांत सारथी झाले प्रीतीने सहज कोणी एके दिवशी राव जातसे पारदेशी मृगया खेळता विपिनसी आठव झाला कांतेचा कि आम्ही उभयता दोघे जण बैसलो होतो सुख संपन्न तया माझी मृत्यू बोलून निश्चय वेले कांतेने तुम्ही झाली आगत प्राण तुम्हा सवे करी गमन तरी त्या बोलाचे साचपण आज पाहू निश्चय ऐसी चित्ती योजना करून मृगया करत फिरे कानन तो अकस्मात देखील नयने मृग एक नेटका राव देखता तया पाठी लागुनी शीघ्र मही आराठी सीनची त्या जीवी बहु मेळ थाटी मृग जिवंत धरियेला धरियेला परी हस्ते करून तयाची ग्रीवा छेदून मुकुटा सह काढून भूषण रुधिर वस्त्री भिजविली भिजवोनी या सेवक हाती देता झाला शीघ्र नृपती अन्य भूषणी उभय होती उहोनी कांती सुखासनी बैसला उत्तम छाया पाहून तया कालीन रूप जाऊन उत्तम चिन्ह चिरकनक वर्ण मृदू गालीचा अंतरला तया वारी वैसुनी नृपती मंडळी दुरावणी बैसे कांती परी रुधिर वस्त्री जाया आदी तया लागी पाचारी मने ही रक्त वस्त्रे घेऊन सेवका पिंगलेचे गाठी स्थान वस्त्रे तिथे गोचर करून रावणी माला म्हणावे निमाला परी कैसी रीती जरी पिंगला बोलील उक्ती तरी व्याघ्र संधानी जीवित आहुती घेऊन या पळाला ऐसे वेद वधोनी राव भृत्याते गुप्त पाठविला अवंती केते राजसदना जाऊन भृत्ये पिंगले ते विलो केले मवळी चिरासह सकळ रुधिर व्याप्त व्यस्रे सबळ पुढे ठेवणे करकमळ जोडून या बोलतसे म्हणे जी महाराज वही स्वामिनी मुर्गया करत राव काननी अवचित व्याघ्र जाळीतुनी उठला राया नकळता मागावनी साधुनी उड्डाण राव धरिला ग्रेवे कारण धरिताची हरुणी प्राण रुधिर पिवनी पळाला आता त्याचे करून नाही चमू येई सकळ भरतो न ऐसे पिंगल ऐकून हृदय पिठी आक्रोशे हृदय पिठुनी मही वरती भावे आपटी निष्ठुर गती आहा म्हणून केश हाती धरून या लुंचित असे शब्द करून अट्टहास मृडा मारून उदास पुन्हा मही ते नमस्तकास वारंवार आपळी असे मृतिका घेऊन टाकी मुखात म्हणे हा जी प्राणनाथ कैसे टाकून गेला तर माते परद्र परत्र देश भुवनासी आहा महाराजा प्राणेश्वरा कुपी कापिला कैसा दोरा आहात व प्रीतीचा मोह जरा आज कैसा आटलाजी अहो मम प्राणनाथा मजवीन तुम्हा क्षण गमत नव्हता प्रीती सोडून कैसी आता परत्र देशा गमले ती ऐसे म्हणून आरंभळत तू अंतपुरी समजली मात श्रिया राजाच्या द्वादशी शत आरंभळत पातल्या एक हृदय पिटती आपुले हस्ती एक दावती मही पडती एक एकताची झाली वरती महिला विमूर्शित एक अंबरडा फोडून ऊर्ध्व म्हणती आमुचा गेला निध आता मही ते श्री वृंद दिनवंत झालो की ऐसे म्हणून आरंभळती एकमेकींच्या गळा पडती हृदय पिटून या पडती ती महिला मस्तक येते ऐसा सकळ अंतपुरात कोल्हाळ धारा दूत परिपिंगला धारा प्रीती बहुत शोक करी आक्रोशे म्हणे महाराजा निधळवानी मज कैसे गेल तिची चांडोनी मोहाचा सकळ तरणी लोपोनी या महाराजा बाळाहुनी मोह अत्यंत मज विषयी पाळीत होते तो मोह दौडून निष्ठुरवंत साठून कैसे गेलात अहो तुम्ही राया सिंहासनी वैसत असता राजकारणी परिमम स्मरण होता म्हणी या धावनी सदनांत ऐसे म्हणून धरणीवर शरीर पिंगला टाकी वारंवार राजी सगळं सांडून राज्यभार कैसे गेला सी महाराजा पाहुनी माझे मुखमंडन पुन्हा सेवेसी राज्यासन मोह आजी सगळं सांडून कैसे गेला सी महाराजा आहा पिंगला अंडज खानी कोठे गेली सी मम पक्षिणी दाही दिशा ओस करोणी अचर राणी चरावया मग पाळसाची हरिणी परत्र द्रुण गोड पाहुणी तिकडेची गुंतली लोभे करुणी माझा लोभ सांडूनिया आहा मज आंधळ्याची काठी हिसकोनी नेली निर्दय पोरटी की क्षुती क्षुधिताची अन्न वाटी जिंतुनी नेली भनंगे आहा राया मज वाचून तूत गमत नव्हते एक क्षण आज निष्ठुर्मन करून कैसे गेला सी महाराजा आहार राया उत्तम पदार्थ जो महिलागी उत्पन्न होतो तो मम आदि रूपनाते बक्षिला नाही कधी की माते वै सोनी निजंकास मुखी ओपितवताग्रास ऐसे परी सांडुनी प्रीतीस परत्र के तैसे गेलात ऐसे परी नाना गुण आक्रंद तसे आठवून मग ते सेवका ते पाचारून शय्या साहित्य करवी तसे राय मवळी चाचीर मुगुट परिधानी कबरी अलोट स्फुरण दाटवणी मग बळवट बळकट उत्तम चिरी कवळीला स्वामींचे वस्त्र प्रधान करून घेती झाली सतीचे वान स्मशान वाटिकेचे साधन सिद्ध केले तत्काळ मग सकळ समारंभासहित येती झाली स्मशान वाटिकेत अग्निकुंडी विधान करून त्यात सबळ अग्निचे ताविला अग्निला विता विधान शक्ती दाहुनी वर्तला अंगार नीती धगधगोनी कुंडा प्रती पावक शक्ती दावी तसे ऐसी या प्रकरणी पेट विलावनी होता पातली सौदामिनी अग्निकुंडी शिळा स्थापनी निरुपमागे सर्वांते सकळा जया देवन आशीर्वचन जय जय जे जे भरता ऐसे म्हणून तुझा देह तुझा अर्पण शीघ्रकाळी हो का ऐसे म्हणून अग्निकुंडात सांडती झाली स्वशरीरात परी त्या पावकी होता स्थित
गुंडाळून गेली सर्वस्वी मग ते याचिक पारजन धन्य म्हणती ते कारण स्वहित केले पिंगलेने स्वामी सवय गमुनिया अहा पिंगल आयसे म्हणती पवित्र जाया सत्यवती उदार कर्ण स्वकुळा प्रती परकुळा ते तारील भरतरी परिकर्ता परलोक विवळ चित्ती करती शोक म्हणती मा अम्मा प्रजेचे दोंदिक ईश्वर कैसे नेले हो ऐसे म्हणून आक्रंदती भरतरिया म्हणून आठविती असो पावकी धावनी सती लोक निघारे माघारे आपुला आल्या सतनी जाऊन बैसले असती मुख बळवून आ भरतरी ऐसे म्हणून श्वास श्वास सोडिती आणि राजसदनी श्रियांचा मेळ शोक करता ती तुंबळतो एरीकडे विपिन रूपाळ मृगया करते तसे तो अस्तासी गेला चंडमणी रात्र दाटली परमवेपिनी म्हणून राजा उठोनी नगरा प्रती चालला पावक देजी दैदीप्यमान हिलाल मार्गी प्रदीप्त करून जाता वृत्ती पाठविले वस्त्रे देऊन आठवता याचा पै झाला राव बैसोनी सुखासनी येता मार्गी मशाली पेटवनी त्याग चंद्र ज्योती शशी समानी दिशे लागी उजळती आठव होताची मने चित्तांत बुद्धिपणे स्त्रियांची दात नेनो गृही कैसी मात घडून आली असेल ती मी केले मूडपण शोध केला नाही आणि का पाठवून सगळं भ्रांतीचे चित्त गावून पाठी लागलो मृगाच्या परी माते दिसे ते आहे तो मूर्खपणा घेतला सोपद्रात ऐशी चिंता करत वंतिकी पातला परी आता श्रोती कल्पना घेती पिंगला जाईली पावन पावक शक्ती तेव्हा विक्रम रूपती शोध कैसा अंतरला आणि जो मृत्यू आला वसरे येऊन तेने कैसा पाहिले निर्वाण तरी तो पिंगळेची वसरी देऊन आला होता अरण्यात परीरायाची निपडून गाठी कटक शोधी ती मयी पाठी मग तो अस्तमान होता शेवटी कटका लागी मिळाला आणि त्या समय विक्रम रूपवर सेविले होते मातुळ घर मी तुळेशी जाऊन समाचार सत्यवर्माचा घेत असे मग सुमती प्रधान चमू सहित शुभ विक्रमादी प्रज्ञावंत सकळ मंडळी ज्ञान भरत राया सवी गेली ती गृहित तुके श्रीमंडळ रामजनादी रक्षपाळ सकळ बुद्धी केवळ जाते शक्ती नातुडली ऐसा समय आला घडून तो त्यातही घडल्या पारविघ्न पिंगला बुद्धी पणे रत्न देहांत पावली असो पाहिली मार्ग वाट राव भरतरीच्या पुनेट यवनी अवंतिके निकट ग्रामद्वारी संचरला तवते उठून द्वारपाळ रायासमोर झाले सकळ आश्चर्य मारून तावेळ राया प्रतिवदता ती मनती परी कैसे रीती नम्रोत्तरे मंजुळ करती मुजरे करून निवेदिती पिंगळीचा वृत्तांत मनती महाराज दीनमनी वृत्ते कालावनातुनी तो दुश्चिन्न वधुनी वाणी ग्राम बुडविला शोकात परिता शोकाची ऊर्ध्वमळी सती पडली सुमती बळी नरस्वामिनी पिंगला दौडली परत्र देशे गेलीसे तरी तिचे कुणी बोळवन आताची गृही आले सगळे जन स्मशान वाटिका झाली भस्म एक प्रहर लोटला ऐसे राव ऐकता वचन परम घाबरले अंतकरण मग सुखासनातून उडी टाकून स्मशान वाटिके पातला पातला परी आक्रंदत अट्ट असे शब्द करत तिलक बघे धावत स्मशान वाटिके जवळी पै पातला परी चमू मागे करी जात असे अति लाग सकळ उकुळ वृद्ध योग राया लागी कवळती राव जाता स्मशान मयसी पाहत पिंगलेचे चित्तेसी राव विरागी होनी मानसी उडी टाकू मानत असे परिदेच मूळ मेळीचे गृहस्थ स्थोर रायासी कवळून धरिती समग्र स्मशान कुंडीचा वैश्वानर वेष्टुनिया बैसले परीरावती उद्देशी प्राणघात इच्छी मानसी परिवेष्टन पडता शरीरासी उपाय काही चालेना मग बैसल्या ठाई आरंभळत मही मस्तकाते आपटीत हृदय पिटूनी शोक करीत मूर्छने लागी पावत असे मूर्छा गेली पुन्हा उठत अग्नी आहुती द्यावया पाहत परियापारजनांचे वेष्टन बहुत बळ काही चालेना ऊर्ध्व करुणी आपुला माथा घडी घडी आहे पिंगल चित्ता आहा म्हणून भाळत तत्वता मही लागी आपळीत असे आपळवणी पाठवी पिंगलेचे गुण म्हणी कैसी हो गेली मज सांडून माते मृत्यू मही ठेवून परत्र कैसी झालीस हे पिंगले तुझे मन गमत नव्हते मज वाचून आता कैसी निष्ठुर होऊन परत्र देशी गेलीस तू हे पिंगले तुझा मी पती नव्हतो शत्रू होतो या जगती कैसे जल्पुनी पुढे मती भस्म तू ते म्या केले आहा मी पतित दुष्ट दुर्जन मूढमतीने घेतला प्राण तरी मी तुझा शत्रू पूर्ण पतीन म्हणे पिंगले ऐसे म्हणून अंग धरिणी टाकी हा हा शब्द करुणी हृदय पीठी दनानोनी मही मस्तका पळीत असे आहा पिंगला म्हणून हा कमारी अट्टहासे करून आहा पिंगले एकदा तो वदन मज दृष्टी जावी का आहा पिंगले परत्र भुवनी गेलीस माते तू सांडोनी हृदय पीठी दनानोनी मही मस्तका पळीत असे हे पिंगले आसन शयनी मज बैसवित होती संत करणी आता माझा विसर्ग धरुणी कैसी राहसी परत्र आहा पिंगले तुझ वाचून सर्वत्र माते दिशा शून्य आहा पिंगला माझा प्राण कुडी टाकून गेला असे आहा पिंगले तुझ वाचून सर्वत्र माते दिशा शून्य शून्य मंदिरी निद्राशयन कैसे येईल सांग पा आहा पिंगले माझी अधिक जाणत होती सतृषा भूक आता निष्ठुर मन केले निक कैसी सांडून गेली सतू आहा पिंगले माझे शयनी होतीस मृत्यू भाषणे करणे पाहता उर्वशी दिसे नयनी संतोष माझा होत असे ऐसे पावनी सुगंध द्रव्य मी रुंजी गाली शत पदकामी ऐसी सुखसरिता संगमी सुख कोठे पाहू आता मी आवरी पिंगले तव गुण दयेची भंडार मुक्त करून की जगाचे करीसी पालन धर्मानुकूळे सर्वस्वी
ऐसी या प्रज्ञेच पोवळपण पिंगले कोटे मी जाऊन ऐसे म्हणूनही धडाडून धरणी अंगी साठी तसे हे आपली सर्व जाणूनी लोक रायाचा पाहुणी शोक कैवर येतसे आणि शोक शब्दे करुणिया की तरुमलया गारा गंधी मिरती समग्रा तैसे रायाच्या शोक पारा शोके व्याकुळित झाले असो हा ग्रामांत उरतात सकळा पकळला परिसुकवसा झाला जैसा प्राण जाऊन आला शव शरीरा पुन्हा की मग गावची गावची ग्रामजन स्मशानाजवळी आले धावून परीरायाचा शोक पाहून तेही तैसेची होती पै परी तो माईक सहज स्थिती दुःख रहित शोकावरती जैसे बहुरूप खेळा प्रतिशुरत्व निर्विता पार हे गुरुदर्देशी चाल सगन रुदर घेती मूल देऊन तैसे घरचे सर्वजण येती मृत संस्कार करावया तन्याय शोक करत राव पडला शोकार नवात नवर नवे तो आकांत अल्प येथे वर्णिला असो ऐशी रुदन स्थिती त्याची त्याला माया चित्ती परिते लोक भावनी ती समजावी रायाते तुम्ही सर्वज्ञ सकळ राशी बोधकर्तान्य जनासी होऊन गेले होणारासी आश्चर्याचे कायसे म्हणते महाराजा भविष्योत्तर होऊन गेले ते होणार तयाचा शोक करण्याचे तुर योग्य आम्हा दिसेना अशाश्वताचा शोक करणे तरी काय शाश्वत आपुले जीने पिंगला गेली आपणही जाणे कदा काळी सुटेना पहा आपले पूर्वज अपार मृत्यू पावले समग्र एकामागे एक सर्वत्र गेले न राहिले मेदिनी की आजा गेला ना तू उरला ऐसा कोणी पाहिला तरी अशाश्वताचा गडवरला रिया होते क्षण मात्रे तरी हे सकळ अशाश्वतपण पूर्ण मानिती ज्ञानवान तरी तयाचा शोक करून व्यर्थ जीवा कष्टविता अहा पाळती जपी तपी सिद्ध साधक नाना रूपी कोण वाचले देह संकल्पी मृत्यू भुवनी महाराजा तरी जी जी जाईल घडी ती सुखाचीच मानावी प्रौढी ईश्वर नामी देऊनी गोडी चित्त स्थिर असावे ऐसे बोधिता सर्व सर्व ही जग युक्ती प्रयुक्ती नाना बोध परीरायाचे हृदय चांग शोक काजळी उजळेना मग ते ग्रामीचे सगळे जन थकित झाले बोध कारण एकामागे एक उठून आपुल्या सदना सेविती असोती ही लोटली रात्र उदया आला गवस्ती पंगला पिंगलाची देची पावनी शांती पावक झाला दृश्य मग तो मानवने दुसरा दिन पुन्हा पातले आप्तजन उत्तर क्रिया संपादून अस्थि मिलन केले ते भरतरी रावे पाहून चित्ती विचार करता पूर्ण घेऊ देईना अस्थि संचयन स्पर्श कोणा न करवी आपण बाई सोनी चिता रक्षित कोणा लावू देईना हात मग ते आप्तजन समस्त पुन्हा गेले माघारे परितो राव तैसाची चिंतेत बैसला झाला दिवस रात अन्न पाणी देजुनी समस्त पिंगला पिंगला म्हणत असे मग हे निर्वाणीचे वर्तमान मिथुळेसी दूत सांगती जाऊन राव विक्रम करता श्रवण निगता झाला तेथून सत्यवर्मादी शुभ विक्रम विक्रमादी सुमती प्रधान परमशोकार्णवर चून अवंतिके पात्रे मग येताची स्मशाना वाटी पिंगला अनुनी चित्त दृष्टी परमशोके दहाला कष्टी शोक सिंधुत निमग्न आठवी सर्व कन्याची गुण मने मम हातीचे गेले निदान विक्रम मने मम गुवेचे रत्न काळ तस्करे नेले की अहा मावली उभय कुळात तारक झाली भव सरितेत पुन्हा दीपाची लावी वात दृश्य कैसे झाली हो अहा श्रीकटकी अंतपुरी मुख्य मिरवित होती सज्ञान लहरी जैसा हस्ती चमू भूत भीतरी चांगलं मन जावी तसे रूपवंत गुणवंत सर्व लक्षणी ज्ञानवंत सूचक सदा सर्व काळ संगोपित चित्त सकळाचे लक्षी की ऐसे आठवणी नाना गुण शोक करी अति दारुण मग विक्रम रूपते पुढे होऊन भरतरी लागी समजावी नाना युक्ती नाना वचन भरतरीची बोधी मन परितो नायके पिसाटपण पिंगला पिंगला वदत असे परीराव बोध करता उत्तम लोटून गेला दिन दशम मग विक्रमे उत्तर क्रिया करून सुचिरभूत जाहला हे आपरी पुढे तेरावे दिवशी जाती भोजन दानमाने सी सर्व कोणी राज्यासनासी घेऊनी राव बैसला बर्तनी सोडी बर्तरीन सोडी स्मशान वाटिका धरुणी बैसला आचळणी का जैसा वृंदी धरुणी हे का विष्णू बैसला स्मशानी ऐसे परी अचलपण निर्वता झाला मित्र नंदन परी नित्य नित्य विक्रम येऊन बोध त्या करत भरतरीन सोडी स्मशान वाटिका धरुणी बैसला आचळणी का जैसा वृंदी धरुणी हे का विष्णू बैसला स्मशानी ऐसे परी अचलपण निर्विता झाला मित्र नंदन परी नित्य नित्य विक्रम येऊन बोध त्या करत असे ऐसा बोध करीता नित्य द्वादश वर्ष लोटली सत्य पर्णतृण भक्षुणी जीवित उदकाहारे राखिले अहा देवा अनाथ नाथा कैसे गेले त्वा अनंता पिंगला माझी सुगुण कांता तू ते कैसे आवडली ऐसे म्हणून नामोच्चार शोक करतसे वारंवार रात्रंदिवस चित्ती विसर पिंगले सापडेना कृषी शरीर झाले तेने कंठी उरला असे प्राण मुख आणून हरीचे नाम शोके पिंगला वदत असे ऐसी लोटली द्वादश वर्षे सुशिष्मंत झाले शरीर कृष ते पाहुणे आधी क्लेश मित्रावरून उद्रवला असे पुत्र मोहाचे अपार वरते लोट लोटले चित्त सरते मग मित्रावरून दुष्टोनी मनात अत्रिका अत्रिजा निकटी पातला तो होतो प्राज्ञिक त्रिनंदन मित्रावरून सी सन्मान देऊन म्हणे महाराजा कामना कोण धरुणी येथे आलासी एरी म्हणे जी द्विजोत्तमा ज्ञानतील लती ज्ञानलतिकेच्या फलद्रुमा जाणुनी जाणत सुनी पुसती आम्हा ज्ञानत्व घेऊनी तरी तव शिष्य जो भरतरी त्यासी कैसी झाली परी ते हृदय आणुनी हिता ते वरी विलोकी का महाराजा मग तो महाराजा
ज्ञानवान हृदय पाहे विचारू न तो विपत्काळी शोकी करून भर्तरीनाथ मिरवला अति क्लेश तयाचे पाहून परमद्रवला मोहे करून मग मित्रावरुणी ते बोले वचन चिंतान करी महाराजा तुम्ही जावे स्वस्थानासी मी भर्तरीचे आहे उद्देशी स्वहित करीन चिंता मानसी पाळू नका महाराजा माझा शिष्य जो मच्छिंद्रनाथ तयाचा गोरक्ष प्रज्ञावंत तो मही भ्रमत करील तीर्थ येथे येईल महाराजा तो परम आहे प्रज्ञावान तयासी ते पाठविन तो नाना प्रयुक्ती करून शुद्ध पंथ आणि लकी ऐसे बोलता मित्रावरुणी सी संतोष मिरविला तो चित्तासी मग पुसुनी अनसुयात्मजासी स्वस्थानासी पै गेला यावरी पुढील अध्याय कथा सुंदर अध्यात्म दीपिका मनोहर मालू सांगे धुंडी कुमार नर हरि कृपे करुणिया दत्त सांगेल गोरक्षनाथा गोरक्षेवणी विरह सरिता शोषण करीन तत्वता घटत भवाचे कृपेने स्वस्ति श्री भक्ति कथा सार संमक्त गोरक्ष काव्य की मयाकार सदा परिसुत भावी चतुर अष्टविशति मध्याय गोडा पुंडलीक वरदे भरिठ्ठल श्री ज्ञानदेव तुकार पंढरीनाथ महाराज की जय श्री गुरुदेव दत्त नवनाथ महाराज की जय।